रवींद्र वायकर यांच्यावरती जमीन हडपल्याचा आरोप झाल्यानंतर शिवसेनेचे नेते वायकरांच्या पाठीशी असल्याचं दिसून येत आहे. वायकर यांनी नगरसेवक असल्यापासून लोकोपयोगी कामं केली आहेत असं शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटलंय. काही गैर आढळल्यास उद्धव ठाकरे निर्णय घेतील असंही त्यांनी सांगितलं. संजय निरुपम यांचा आरोप म्हणजे बेडकांसारखी पावसाळ्या आधीची ओरड असल्याची टीका देखील राऊत यांनी केली आहे. लोकांना उपयुक्त ठरतील अशा पद्धतीचं त्या उपक्रम वायकरांच्या माध्यमातून जे झालेले आहेत कदाचित काँग्रेसला आता ते पाहवत नसेल. संजय निरुपमचं हे जे काय पूर्व इतिहास आहे तो पाहिल्यानंतर केवळ हे पावसाळ्यापूर्वीच्या बेडकांची डराव आहे त्यामध्ये काय तथ्य आहे असं मला बिलकुल वाटतं.